पक्षाचा जय असो, काँग्रेस पक्षाचा जय असो, मालमत्ता कर स्थगित करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा जय असो, पक्षाचा जय असो, काँग्रेस पक्षाचा जय असो। अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांनी जो मालमत्ता कर वाढीच्या विरोधात जो आंदोलन पुकारलं होतं त्या आंदोलनाला काल यश आलं, म्हणून आज त्या आंदोलनाच्या यशाच्या निमित्ताने आज इथं राजकमल चौकात काँग्रेस कमिटीतर्फे जल्लोषचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। मागील 2 महिने अगोदर महानगरपालिकेचे प्रशासक यांनी मालमत्ता कर वाढीच्या नोटिसेस लोकांना पाठवल्या, तेव्हा अमरावती शहरात सर्वप्रथम याच्या विरोधात आवाज उठवणारे अमरावती शहर काँग्रेस कमिटी होती। त्याच्यानंतर 2 वेळा जेव्हा आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं की कोणते अधिकारात आणि कोणाच्या आदेशाने आपण हे मालमत्ता कर वाढवला आहे, त्यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही। म्हणून 6 तारखेला अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली। त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये माननीय विलासभाऊ इंगोले, माननीय मिलिंदभाऊ चिमोटे, मुन्नाभाऊ राठोड, युवक काँग्रेस, NSUI, महिला काँग्रेस सर्व पदाधिकारी होते। आम्ही त्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून 10 तारखेला भव्य मोर्चा महानगरपालिकेवर आयोजित केला होता। त्या मोर्चाची दखल घेऊन यांना शासनाला IB आणि इंटेलिजन्सकडून इनपुट्स मिळाले होते की मोर्चा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि याच्यात BJP ला खूप मोठं नुकसान होणार आहे। त्या मोर्चाची भीती घेऊन यांनी या वाढीव मालमत्ता कराला स्थगिती दिलेली आहे। आता दुसरा एक माझा महत्त्वाचा विषय, आता काही BJP चे लोक जल्लोष करत आहेत, अरे 2 महिने अगोदर प्रशासनाच्या अंडरमध्ये त्या प्रशासकाने प्रशासनाची परवानगी घेऊन हे मालमत्ता कर वाढवलं होतं। हे मालमत्ता कर त्यांनी वाढवलं होतं चुपचाप साटेलोटे करून, त्यांना वाटलं की कोणी विरोध करणार नाही, आपल्याला या अमरावती शहराच्या लोकांवर भूदंड टाकता येईल। पण जेव्हा काँग्रेसनं याच्यात मोठं आंदोलन आयोजित करण्याचं जेव्हा ठरवलं, त्या आंदोलनाच्या भीतीमुळे आज अमरावती शहराच्या ज्या जनतेला मालमत्ता कर वाढीच्या या ज्या भूदंडापासून जे मुक्तता मिळाली आहे त्याच्यामुळे अमरावती शहर काँग्रेसनं हे आहे, याचं शेर अमरावती शहर काँग्रेसला आहे। आम्हाला कालपासून कितीतरी लोकांनी फोन केले की भाऊ तुमच्या आंदोलनाला यश मिळालं आहे, म्हणून आज हे जल्लोषचं कार्यक्रम इथं करण्यात आलेलं आहे। धन्यवाद। अमरावती शहराच्या नागरिकांवर इथल्या प्रशासकांनी लावलेला जो मालमत्ता कर होता वाढीव कर, तो जवळजवळ दुप्पट अशा प्रकारचा मालमत्ता कर लागू करण्यात आला होता। याविरुद्ध आमचे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, श्री विलासभाऊ इंगोले यांच्या नेतृत्वात आम्ही पहिले निवेदन दिलं आणि त्यांना विचारलं की हा अधिकार तुम्हाला कोणी दिला, परंतु 2 वेळा निवेदन देऊनही प्रशासक काही त्याची माहिती देत नव्हते। शेवटी 6 तारखेला आम्ही 10 तारखेच्या आंदोलनाची आणि मोठ्या मोर्चाच्या आयोजनाची योजना केल्याबरोबर आणि अमरावतीतल्या तमाम नागरिकांचा आम्हाला मिळणारा प्रचंड पाठिंबा लक्षात घेता शेवटी काल भारतीय जनता पक्षाच्या पालकमंत्र्यांना त्याला स्थगिती द्यावी लागली आणि काँग्रेस पक्षाने या शहरातल्या नागरिकांसाठी सुरू केलेला जो लोकलढा होता त्याला न्याय मिळाला, त्याला यश आलं। आज काही पक्षाचे लोक, इव्हन भारतीय जनता पक्षाचे लोक
हे याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात। माझा त्यांना जाहीर सवाल आहे की 2 महिन्यापासून तुम्ही एक तरी पत्रक काढलं का, एक तरी निवेदन दिलं का? तुमचा शासन असताना कोणत्या प्रकारचे प्रयत्न तुम्ही केले ते न करता केवळ काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाने मिळालेलं जे यश आहे त्याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न ते आणि त्यांच्यासारखे अनेक लोक या शहरात करतायत। परंतु शहरातल्या नागरिकांना हे माहीत आहे की हे सबंध आंदोलन जे आहे हे काँग्रेस पक्षाने केलं आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा अशा प्रकारच्या सर्व अन्यायाच्या विरुद्ध काँग्रेस पक्ष एक दिलानी आणि मोठ्या ताकदीने उभा राहील, एवढंच मी अमरावती शहराच्या जनतेला सांगू इच्छितो। धन्यवाद।